हरिओम, श्री राम अंबज्ञ उपासना केंद्र पेठ वडगाव प्रायोगिक उपासना केंद्र. वंदना संजय दगडे. माझा अनुभव असा आहे की माझ्या लहान मुलग्याचं लग्न कोर्ट मॅरेज झालेलं, लव्ह मॅरेज झालेलं. आणि मग मी लव्ह मॅरेज झालं तर ती मुलगी काही केलंही येईना घरी. ती घरी येणार झाली म्हणजे त्या आमचं चालूच होतं कोर्टात, तिला पाठवा तिला पाठवा. ती स्वतःहून मुलाच्या मागं लागून लग्न करायला लावली. मी तुझ्याशीच लग्न करणार, नाहीतर हा लग्न हा विषय माझ्या जीवनात नाही अशी ती बोललेली. त्या शब्दावर माझ्या मुलानं तयार झालं, लग्न केलं. मला सांगायला पण तो घेत होता, तरी दोन तीन महिन्यानं मला सांगितलं मी लग्न केले म्हणून. मग लग्न केले काय कळल्यानंतर मम्मी म्हटलं तिला केलंयस तर तू तिला घेऊन ये, तिच्याशिवाय तुला पर्याय नाही. कारण का तुझ्यामुळं एका मुलीचं मातृकालय मला खपणार नाही. म्हटलं माझ्या जीवनात असलं काय मला बघायचं नाही आयुष्यात. मला माझ्या मुलाने एका मुलीची बर्बादी केली मला बघायची नाही म्हटलं. त्यासाठी मी कमीत कमी 6 वर्षे कोर्ट जात होते. अक्षरशः दादांच्याकडे पण जाऊन आले. त्यांनी मला व्यंकटया गणेशया आणि दत्त्याग तिने पण करून घेतले. आणि दादानी बघता क्षणी सांगितलं तू काय काळजी करू नको, बिंदास्त राहा. आणि ते सांगितल्यानंतर ना मग 2-3 वर्ष झाली. मी म्हटलं काय असते, त्यांनी ते व्यवस्थित करता, आपण कशाला घाबरायचं, आपण आपल्या शब्दावर ठाम होतो. मी मला माहित होतं काय होणार, ते बरोबर वापस करणार. त्या ह्याच्या शब्दावर मी पूर्ण परफेक्ट होते त्यामध्ये. आणि अक्षरशः महाशिवरात्रीच्या वेळेला बापूंनी सांगितलं जो माझा बदल तू तुझ्याप्रमाणे बदल घडव माझ्या जीवनात, त्यामध्ये मी आड येणार नाही असं बोलायचं होतं शिवरात्री दिवशी. ते बोलायचं होतं आणि अक्षरशः मी तर तसं बोलली महादेवाच्या वेळेला बेल घालताना. बापू म्हटलं तुला जे घडवायचं ते घडव, त्यामध्ये मी आड येणार नाही अक्षरशः. ते म्हणून झाल्यानंतर 15 दिवसाच्या वेळेला डिवोर्स झाला. आणि लगेच 2-3 महिन्यात त्या मुलाचं लग्न पण झालं. त्याच्यापेक्षा पण सुंदर आणि शिकलेली मुलगी मिळाली. बापूंच्या मनात होतं तसं झालं. बापूने मला चांगलाच प्रसाद दिला. हरिओम अंबज्ञ श्रीराम.